नमस्कार, आज दिनांक 31/5/2024, वार शुक्रवार, के डी चौधरी डायमेट पुणे या यूट्यूब चॅनल वरती सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, प्रचंड उन्हाचे जबरदस्त चटके बसत असताना मालाची अवस्था ही खूप सुकलेली ही बाजारपेठेमध्ये आलेल्या मालातून जाणवते. आणि ज्याचा पाणीदार माल आहे त्या पाणीदार मालाचं डिमांड हे आजही टिकून आहे. पण आठवड्यातनं 4-2 दिवस चांगले माल येतात, पण बऱ्याचशा अंशी पाण्याची कमतरता असणारे माल ज्यादा प्रमाणात येत आहेत. पण चांगल्या मालाचं चांगलं डिमांड हे टिकून आहे. लहान मालांचं डिमांड थोडंफार रेट खालीवर होत आहेत, कारण लिचीचा सीझन हा उत्तर भारतामध्ये चालू झालेला आहे आणि बऱ्यापैकी उत्तर भारतातच लहान मालाचा डिमांड असतो. परंतु आत्ता थोडासा लिचीमुळं त्याच्यावरती नक्कीच परिणाम जाणवतोय. गुजरातमधला सीझन हा अंतिम टप्प्यात आहे, 5-10 दिवसांमध्ये तिथला माल संपतोय. आणि आत्ता लहान मालांचं डिमांड ह्या गुजरात मालांचं एकदम कमी झालेलं आहे. म्हणजे तेथील रेट जर पाहिले तर आज 50-60 रुपये इथं गुटी जात असेल महाराष्ट्रामध्ये, तर तसे माल तिथं 20-25-30 रुपये जात आहेत. म्हणजे निम्म्याने रेट तिथले कमी आहेत. परंतु ज्या ज्या राज्यामध्ये माल जातोय त्या राज्यामध्ये महाराष्ट्रातलेच मालांना डिमांड ही जास्त आहे, कारण जी महाराष्ट्रातल्या मालाची जी टेस्ट ही वेगळी आहे. आणि बऱ्यापैकी गुजरातमधले माल आतून बाऊल निघतायत, फिके निघतायत, आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या मालामध्ये जो फरक आहे तो थोडासा गुलाबी आतमधून माल निघतोय. बिस्किट कलर असेल तरी त्याची टेस्ट पण ही गुजरात आणि महाराष्ट्रात ह्याच्यात बदल खाणाऱ्याला जाणवते. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मालांचं डिमांड हे टिकून आहे, किंबहुना चांगले माल कमी असल्यामुळं चांगल्या मालांचं डिमांड हे वाढत आहे. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण गेले 15-20 वर्ष प्रेम आशीर्वाद आणि विश्वास हा के डी चौधरी डाळीबेड पुणेवरती ठेवला आणि त्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणाहून इंदापूर असेल, त्यानंतर 2 वर्षापासून राजस्थान असेल, गुजरात असेल, आणि त्यानंतर मागच्या वर्षी नाशिक असेल, या ठिकाणी डाळीबेडची निर्मिती करावी लागली. आणि तिथली शेतकऱ्यांनी अगदी 1 नंबर पसंती हे के डी चौधरी डाळिंबयाला दिली. खऱ्या अर्थानं के डी चौधरी फ्रुटेक्स हे आम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी चालू करत असताना एक वेगळा बदल केला. डिजिटल मार्केट आणि नेट बँकिंग याच्यावरती खऱ्या अर्थानं जोर हा दिला. शेतकऱ्याला ताबडतोब माल आल्याबरोबर त्याचं अचूक कॅरेट्स आमच्या ताब्यात मिळालेले मेसेज, त्याबरोबर वजन झालेले मेसेज, ग्रेडिंग झालेले मेसेज आणि पट्टीचे मेसेज हे ताबडतोब जायला लागले. आणि अत्याधुनिक सेवा म्हणजेच मशीनवर ग्रेडिंग ही सुविधा आपण दिल्यामुळं मालाची आदळआपट कमी झाली. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ही पसंती देत असताना ग्राहक वर्ग सुद्धा प्रचंड आपल्याकडे वाढला आणि त्याचाच फायदा हा महाराष्ट्रात आल्याच्या नंतर नाशिक, इंदापूर आणि पुणेसाठी होतोय. आणि आता तिथला जसा सीझन संपेल तसा या ठिकाणी सुद्धा ग्राहकांचा ओढा हा के डी चौधरी डाळिंबयाला हा जास्त जाणवेल. आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी 12 महिन्याची सायकल ग्राहकांची ही पूर्ण आपल्याकडे होत असल्यामुळं, ग्राहक ज्यादा प्रमाणात असल्यामुळं चांगला माल असो, मेडियम असो किंवा हलका असो, या सर्वच मालांचं डिमांड हे आपल्याकडनं हे ग्राहकांची पूर्तता होत असल्यामुळं होतंय आणि शेतकरी बांधवांचे पैसे बनतायत. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जर जाग्यावर देत असाल तर आता मार्केटला रेट काय मिळतात हे पाहणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या मी मुलाखती घेतोय किंवा जे जे शेतकरी मार्केटला येत आहेत त्यांना पहिल्या मधल्या टप्प्यामध्ये 100 रुपयापर्यंत मागणी झाली. पण जसं आता उत्तर भारतामध्ये लिचीचा सीझन स्टार्ट झालाय तर थोडासा गोटीचे रेट घसरल्यामुळं आता 95-90-85 चे रेट हे मागायला लागलेले आहेत. परंतु मी अशा शेतकऱ्यांना सांगेल की ज्यांना 90 मागितली त्यांची गोटीच 95 स्टार्ट होते, हे आजही पुण्यामध्ये घडतंय. त्यामुळे जाग्यावर जर कोण कमी मागत असेल तर माल न पाठवता एकदम मोकळं आपण मार्केटला आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं
जी गुटी आहे जी लहान रिजेक्शन मध्येच बाजूला टाकते तिचेही आज 60-70 रुपये गुटी जाते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक विश्वास हा ज्यावेळेस मार्केटला आल्यानंतर खऱ्या अर्थाने होत असताना आपण जागेवरती कितीही पाहिलं तरी युट्यूब चॅनलवर काही मर्यादा आपल्याला माल पाहायला येत असतील तर त्यांनी मोकळं मार्केटला यायला पाहिजे. आणि बऱ्यापैकी आपण आज जो प्रयोग करतोय किंवा मागच्या 2-3 महिन्यापूर्वी प्रयोग केला रेशिडू फ्रीचा, रेशिडू फ्री ही एक मोठी आपल्याला साखळी निर्माण करायची की ग्राहकापर्यंत रेशिडू फ्री माल, कीटकनाशक मुक्त माल हा जर आपण पोचू शकलो तर आपल्या मालाचं डिमांड हे वाढतं राहत असताना किलोला कमीत कमी 30-40 रुपयाचा फायदा हा झाला पाहिजे या लेवलवर मी ग्राहकांची ही एक फळी तयार करतोय. त्याचा आपण नक्कीच फायदा घेण्यासाठी फक्त युरोपला माल पाठवण्यापेक्षा आपण भारतात माल आपण देऊ शकतो, दुबईला देऊ शकतो, बांगलादेशला देऊ शकतो, नेपाळला देऊ शकतो. तर त्या अनुषंगानं आपण कीटकनाशक मुक्त हा माल जर पिकवता आला, फक्त आता माल पिकवणं हे तुमच्या हातात आहे, क्लायमेटनुसार किंवा सीझननुसार तो कितपत शक्य हे आपल्याला माहिती आहे, परंतु आम्ही मार्केटमध्ये आल्याच्या नंतर त्याला मार्केटिंग करणं हे आमचं काम आहे. आजही कर्नाटकमधून विजापूर जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी आज माल रेशिडू फ्री आणला, परंतु मालाची क्वालिटी पाणी कमी असल्यामुळं तो आपल्या स्थानिक लोकांना खाण्याच्या लेवलवर तो माल जरी आला नसेल तरी आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये माल पाठवत असताना ग्राहकांना आम्ही विनंती केली की आपण ह्या बॉक्सवर हा माल रेशिडू फ्री आहे म्हणून माल पाठवा. त्याचं आज सर्टिफिकेट या ठिकाणी आपण त्या शेतकऱ्याचं हे अचूक असं सर्टिफिकेट रेशिडू फ्रीचं आपल्याकडे प्राप्त करून घेतलं. आणि मला असं वाटतं की जर आपण एक विश्वासानं 2 रुपये कमी मिळतात का जास्त मिळतात त्यापेक्षा आज कॅन्सर सारख्या रोगाला आपण सामोरं प्रत्येक नागरिक जातोय आणि त्यावेळेस जर आपण विषमुक्त डाळिंब जर दिली, कीटकनाशक मुक्त डाळिंब दिली किंवा इतर फळे पालेभाज्या दिल्या तर त्या ठिकाणी त्याचा एक चांगला उठाव होऊ शकतो. आणि म्हणून सगळ्या या सर्व ज्या सिस्टीमला आपण थोडासा अभ्यासानं सामोरं गेलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आता केडी चौधरी डाळिंब बॅडमध्ये जो दरवर्षी आम्ही जो काय बदल करतोय तो नक्की शेतकरी हिताचा असतो, ग्राहक हितांचा असतो. आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की येणारा काळ हा आपल्या भविष्यातला हा चांगला आहे आणि ह्या वर्षी रेट पडणार नाही. अजून जर आपल्या मनात असतील भावना की रेट कमी होईल तर रेट कमी होणार नाही, सीझनला रेट मिळत नाही ते रेट आता रेट मिळत आहेत. आणि म्हणून पुढचा काळ हा जर मंदी झाला तर फक्त पावसामुळेच मंदी होऊ शकतो, अन्यथा मंदी होणार नाही. त्यामुळे विरळून माल काढते ठेवा. आजही मार्केटमध्ये 4 दिवस चांगले येतात तर 2-3 दिवस माल फक्त हलके येत आहेत. मग चांगले माल मार्केटपर्यंत जर पोहोचले तर तुम्हाला ते रेट पाहायला मिळणार आहे, पण जर चांगलेच माल जाग्यावरच गेले तर मार्केटमध्ये तसे माल न आल्यास आपलं आणि मार्केट जागेवरचं मार्केटमधला आणि जागेवरचा फरक हा आपल्याला जाणवणार नाही. त्यामुळं आपण मोकळी फळं घेऊन जरी आलात तर आपल्याला या ठिकाणी जाणवेल. मी त्या दिवशी सांगितलं की हा बिस्किट कलरचा माल तोडा, हा लाल कलरच्या मालापर्यंत आपण पोचू नका. लाल कलरचे माल आतमधून काळे पडायला चालू होतील, परंतु आपल्याला ह्या मालाला रेट मिळणार नाही, बिस्किट कलरच्याच मालाला रेट मिळेल. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पाऊस आपल्या भागात होईल त्यावेळेस तो नॅचरल कलर येईल, पण कुठल्या औषध खाताने जर रेट कलर आला असेल तर त्या कलरला ज्यादा पसंती आता मिळणार नाही, आतून माल खराब होऊ शकतो. म्हणून हे कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता वाढती आवक ही पुणे मार्केटलाच आणि त्यात आपल्याकडे होत असताना इतर मार्केटला अजून आवक नाहीये, परंतु जो रेट मिळेल चांगला तो पुणे मार्केटमध्ये चांगला रेट मिळेल तो तपासत जा. आणि आपल्या मनात काही शंका असतील तर आपण एकदा मोकळं मार्केटला या, हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.